विद्यार्थी मित्रांनो अंकगणितमधील भाग क्रमांक सात आपण इथेच पूर्ण अंकगणिताचं बघ अभ्यास करत आहोत आणि त्यामधील हा भाग क्रमांक सहा ज्या भागमध्ये आपण शेकडेवारी या घटकावर सविस्तर अभ्यास करणार आहोत शेकडेवारी म्हणजे काय त्याचं काय उपयोग हो आहे कशा कशा पद्धतीचे परीक्षेत प्रश्न विचारले जातात या संपूर्ण घटकाचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा हा व्हिडिओ आपल्याला किंवा हा घटक जो आहे हा घटक भरपूर स्पर्धा परीक्षांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया घटक आहे शेकडेवारी त्यालाच शतमान आणि त्याचे उपयोग या ठिकाणी आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत शेकडेवारीलाच शतमाण असं म्हटलं जाते किंवा दुसऱ्या भाषेमध्येच त्यालाच टक्केवारी सुद्धा म्हटलं जाते त्याचा समानार्थी शब्द आहे टक्केवारी आणि इंग्रजीमध्ये त्याला पर्सेंटेज असं म्हटलं जातं तर आज आपण या शेकडेवारीचं पूर्ण अभ्यास करणार आहोत एक ना एक सर्व बारीक गोष्टी या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर सर्वप्रथम आपण यातील काही महत्त्वाचे मुद्दे बघून घेऊया की शतमान किंवा टक्केवारी हे ॲक्च्युअल असतं काय आणि कशा पद्धतीने त्याचा उपयोग व्यवहारी गणितामध्ये केलं जाते तर बघा व्यवहारातील वाढ घट नफा तोटा दलाली कमिशन इत्यादी बाबींचे योग्य रूप समजावे त्यांची तुलनाही करता यावी यासाठी एखादे मान किंवा प्रमाण बघा मान किंवा प्रमाण सारखे ठेवावे लागते त्यासाठी शंभरचे मान प्रमाणभूत मानतात म्हणून शंभरचं मान मानून या ठिकाणी बघा शंभरचं मान मानून म्हणजेच प्रमाण मानून एखाद्या संख्येचे या शंभर सोबत असलेले प्रमाण म्हणजेच टक्केवारी होय लक्षात घ्या एखाद्या संख्येचे शंभर सोबत असलेले प्रमाण म्हणजेच नेहमी छेदामध्ये शंभर असेल नेहमी त्या संख्येच्या छेदामध्ये शंभर असेल म्हणजे शंभरपैकी किती सोप्या भाषेत जर प्रश्न करायचं झालं तर शंभरपैकी किती असं म्हणणं म्हणजेच टक्केवारीत त्याचं रूपांतर करणं त्यालाच शेकडेवारी सुद्धा असं म्हटलं जातं त्याला शतमान सुद्धा असं म्हटलं जातं बघा टक्केवारी शेकडेवारी आणि शतमान अशा तीनही शब्दांचा उपयोग पर्सेंटेजसाठी करता येतो या ठिकाणी आपण व्याख्या बघितली की शंभर सोबत असलेलं प्रमाण म्हणजे टक्केवारी या ठिकाणी एक उदाहरण सुद्धा घेऊया बघा इथे दुसरा महत्वाचा मुद्दा शतमान हा एक प्रकारचा अपूर्णांकच आहे बघा शतमान हा एक प्रकारचा म्हणजे टक्केवारी हा एक प्रकारचा काय आहे अपूर्णांकच आहे ज्या अपूर्णांकाचा छेद नेहमी काय असतो शंभर असतो जिथे उदाहरण घेतलंय पंचवीस टक्के असं आपण त्याला वाचत असतो पंचवीस टक्के याचाच अर्थ असा की पंचवीस अंशामध्ये लिहून छेदामध्ये शंभर केले तर पंचवीस अंश छेद शंभर हा पूर्णांक आपल्याला इथे मिळतो पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस अंश छेद शंभर हा एक प्रकारचा अपूर्णांक आपल्याला मिळतो आणि शतमान टक्केवारी वा म्हणजे वेगळं दुसरं काहीच नाही आहे तर तो एक प्रकारचा अपूर्णांक आहे ज्याच्या छेद नेहमी जसं आपल्याला यावर आधारित एक छोटासा प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट देऊन सांगावं बघा इथे पंचवीस टक्के त्याच्यावरून आपण पंचवीस अंश छेद शंभर केलाय याच आधारावर मी पंधरा टक्के म्हणजेच कोणता अपूर्णांक होणार या आधारावर आपल्याला म्हणजेच होणार आहे पंधरा अंश छेद शंभर टक्केवारीत असलेली संख्या नेहमी अंशात यायची आणि छेद त्याच्या नेहमी शंभर लिहायचा बरेच विद्यार्थ्यांनी इथं योग्य उत्तर सांगितले पंधरा अंश छेद शंभर किंवा त्याला दशांश पूर्णांकामध्ये शून्य दशांश शून्य दोन पाच या पद्धतीने सुद्धा लिहितात जर पंचवीस टक्केला झिरो पॉईंट टू फाईव्ह लिहितात तर फिफ्टीन टक्केला झिरो पॉईंट वन फाईव्ह असं दशांश पूर्णांकामध्ये लिहिलं जाईल हे त्याचं टक्केवारीचं रूप आहे हे त्याचं व्यवहारी अपूर्णांकाचं रूप आहे आणि हेच त्याचं दशांश पूर्णांकाचं रूप आहे कारण अपूर्णांकाचे दोन प्रकार आहेत व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश पूर्णांक आणि हे टक्केवारीत लिहिलेलं आहे एखादी संख्या आपल्याला अपूर्णांकात विचार व्यवहारी अपूर्णांकात विचारली दशांश पूर्णांकात विचारली तरी ते या पद्धतीने आपण करू शकतो विद्यार्थी मित्रांनो या घटकातील तिसरा महत्वाचा मुद्दा आपण इथे बघूयात तिसरा महत्वाचा मुद्दा अपूर्णांक व वा टक्केवारी यांचे परस्पर रूपांतर करणे बघा अपूर्णांक व वा टक्केवारी यांचे परस्पर रूपांतर करणे म्हणजेच आपल्याला अपूर्णांक दिला असेल आणि त्या अपूर्णांकापासून जर टक्केवारीत रूपांतर करायचं असेल तर काय करायचं पहिला नियम दिलेल्या अपूर्णांकाला शंभरने गुणले म्हणजेच शतमानात रूपांतर होते जर आपल्याला अपूर्णांक दिलं असेल आणि त्या अपूर्णांकाला जर आपल्याला टक्केवारीत करायचं असेल तर त्या अपूर्णांकाला नेहमी शंभरने गुणाकार करायचं इथे टू अपॉन फाईव्ह शतमानात रूपांतर विचारलेलं आहे म्हणून टू अपॉन फाईव्ह ला आपण शंभरने गुणाकार करायला केलं तर आपल्याला वीस की वीस वीसा पंचे म्हणजे पाच आहे पाच आणि पाच ए शंभर म्हणजे दोन गुणिले वीस बरोबर आपल्याला मिळेल चाळीस टक्के बघा किती टक्के चाळीस टक्के आणि चाळीस टक्के इतकं या अपूर्णांकाचं रूपांतर टक्केवारीत झालेलं आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की अपूर्णांकापासून टक्केवारीत बनवायचं असेल किंवाही टक्केवारीत रूपांतर करायचं असेल तर त्या अपूर्णांकाला शंभरने किंवा त्या संख्येला शंभरने गुणायचं आहे आणि गुणल्यावरच आपल्याला टक्केवारीत रूपांतर करता येईल इथे हा जो अपूर्णांक दिलेला होता हा व्यवहार्य पूर्णांक होता आता आपण अंशाधिक अपूर्णांक घेऊन बघूया सॉरी आपण एक दशांश पूर्णांक घेऊन बघूया जसं इथे मी झिरो पॉईंट टू एट असं लिहितोय झिरो पॉईंट टू एट हा एक अपूर्णांक आहे कोणत्या प्रकारचा दशांश पूर्णांकाचा उदाहरण आहे मग याला सुद्धा आपल्याला टक्केवारीत रूपांतर करायचं आहे मग अपूर्णांक कोणताही असो व्यवहार्य पूर्णांक असो की दशांश पूर्णांक असो त्याला जर आपल्याला शतमानात जर रूपांतर करायचं आहे तर अपूर्णांकाला गुणाकार करायचं म्हणजे त्याचा अर्थ असा की झिरो पॉईंट टू एट एट या टक्केवारीत रूपांतर करायचंय म्हणून गुणिले शंभर करायचं आणि गुणिले शंभर केलं तर आपल्याला उत्तर मिळते अठ्ठावीस किती मिळते अठ्ठावीस म्हणजेच हे अठ्ठावीस टक्के आहेत हा अपूर्णांक आहे आणि हा त्याचं टक्केवारीतील रूप आहे हा व्यवहार दशांश पूर्णांक आहे आणि हा त्याचा टक्केवारी रूप आहे यालाच व्यवहारी अपूर्णांकात जर आपण लिहिलं तर ट्वेंटी एट अपॉन हंड्रेड या पद्धतीने व्यवहारी अपूर्णांकात लिहिता येतं तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल अपूर्णांकापासून टक्केवारीत रूपांतर करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे शंभरने गुणाकार करायचा आहे त्यानंतर दुसरा यावर उलट नियम बघूया की शतमानाला टक्केवारीत रूपांतर टक्केवारीला शंभरने भागून संक्षिप्त रूप दिल्यास त्याचं रूपांतर आपल्याला अप अपूर्णांकात मिळते म्हणजे जसं आपल्याला टक्केवारी दिलेले बघा आपल्याला काय दिलेलं आहे आता टक्केवारी दिलेली आहे आणि टक्केवारीपासून आता काय बनवायचं आपल्याला अपूर्णांक बनवायचं आहे तर काय करायचं तिथे शंभरने भागाकार करायचं वरच्या नियमात आपल्याला अपूर्णांक दिला होता आपण टक्केवारीत रिप रूपांतर केलं त्या ठिकाणी शंभरने गुणाकार केलं आता टक्केवारी दिलेली आहे झिरो पॉईंट फोर झिरो या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल झिरो पॉईंट फोर पण लिहिता येईल फोर्टी पॉईंट हंड्रेड पण लिहिता येईल बघूयाच जेव्हा टक्केवारी आपल्याला दिली आहे आणि टक्केवारीपासून अपूर्णांक करायचा आहे तर त्या ठिकाणी जी संख्या आहे ती अंशात लिहायची आणि त्याचा छेद शंभर लिहायचा म्हणजे शंभरने भागाकार करायचा या पद्धतीने हा व्यवहारी अपूर्णांक आपल्याला म्हणता येईल यानंतर याचा अतिसंक्षिप्त रूप सुद्धा आपल्याला करता येईल शून्य आपण कॅन्सल केला त्यानंतर आपण इथे चार आणि दहा दिसतो म्हणजे दोन्ही भाग देता येईल आणि दोन्ही भाग दिले तर बे दुणे चार आणि पंचे दहा म्हणजे त्याचा व्यवहारीय पूर्णांक निघाला टू पॉईंट फाय टू अपॉन फाईव्ह हा त्याचं व्यवहारीय पूर्णांकातील रूपांतर आहे किंवा याची किंमत जी आहे ती चाळीस टक्के होते हे लक्षात घ्या दशांश पूर्णांकात जर रूपांतर करायचं असतं तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे चाळीस टक्के चे अंशात चाळीस आणि छेदामध्ये शंभर बरोबर आपल्याला झिरो पॉईंट फोर्टी म्हणजे झिरो पॉईंट फोर या पद्धतीने दशांश पूर्णांकात रूपांतर करता येते अपूर्णांक कोणताही असो आपल्याला पूर्ण म्हणजे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं असो किंवा आपल्याला दशांश पूर्णांकात रूपांतर करायचं असो तर त्यावेळेला आपल्याला शंभरने भागाकार करायचा आहे ही पहिली गोष्ट आपल्या ध्यानात घ्यावी त्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघून घेऊया बघा शतमानावरील प्रश्न चटकन सोडवता येण्यासाठी अपूर्णांक व शतमान यांचे एकमेकांत रूपांतर लगेच करता येणं जरूर आहे किंवा ते लगेच आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे जसं बघा शेकडा आपल्याला एखाद्या संख्येचे शंभर टक्के विचारलं तर त्या संख्येला एकने गुणाकार करायचं जसं उदाहरणार्थ बघा चाळीसचे जे विचारलं चाळीसचे शंभर टक्के विचारलं तर आपल्याला ही मांडणी चाळीस गुणिले हंड्रेड अपॉन हंड्रेड असं करावं लागतं मग इतकी लंबी प्रोसिजर करण्यापेक्षा चाळीसचे शंभर टक्केचा जो अपूर्णांक आहे तो ये एक आहे म्हणजे चाळीस गुणिल एक केलं तर चाळीसचे शंभर टक्के चाळीस होतात मग अशाच पद्धतीने कोणत्याही संख्येचे आपल्याला शेकडा शंभर टक्के पन्नास टक्के पंचवीस टक्के बारा पॉईंट पन्नास टक्के सिक्स पॉईंट टू फाईव्ह टक्के काढायचं असतं घेऊया समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया बघा जसं मी इथे उदाहरण घेतोय बघा एक उदाहरण घेऊया जसं दोनशेचे चे पंचवीस टक्के किती आता बघा या उदाहरणाला सोडवतात कसं तर पंचवीस ते दोनशे टक्के मांडण्यासाठी आपण अगोदर रीत बघून घेऊया दोनशे चे म्हणजेच गुणाकाराचं चिन्ह आणि पंचवीस टक्केला आपण ट्वेंटी फायू अपॉन हंड्रेड या पद्धतीने लिहित असतो त्यानंतर अतिसंक्षिप्त रूप देण्यासाठी आपण या ठिकाणी दोन शून्य कॅन्सल करूयात त्यानंतर दोन गुण पंचवीस केले तर आपल्याला मिळतात पन्नास म्हणजे दोनशेचे पंचवीस टक्के आपल्याला मिळाले पन्नास बरोबर मग याऐवजी ही रीत न मांडता डायरेक्ट आपल्याला कशा पद्धतीने करता येईल हे बघून घेऊया तर इथे दोनशेचे जेव्हा किंवा आपल्याला पंचवीस टक्के विचारले जातात तर त्यासाठी पंचवीस टक्केचा जो अपूर्णांक आहे म्हणजेच किती वन पॉईंट फोर ज्याला वन क्वार्टर म्हणतात पंचवीस टक्के म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर तो, ये तो ये एक पाव आहे मग दोनशेचे एक पाव आपल्याला विचारलं तर दोनशेला डायरेक्ट चाराने भागाकार करायचं कारण याचा छेद जो आहे तो चार आहे कारण पंचवीस टक्केचा पूर्णांक वन पॉईंट फोर आहे आणि त्याचा छेद चार आहे म्हणून याला चाराने भागाकार करायचं चा, आणि चाराने भागाकार केलं तर चार एके चार चारा पंचे वीस आणि शून्य जसाच्या तसा या पद्धतीने आपल्याला उत्तर लवकरात लवकर काढता यावं यासाठी ही सारणी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे आता ही लक्षात कशी ठेवायची ते सुद्धा बघा शंभर टक्के साठी पूर्ण एक असतं पूर्ण एक म्हणजे शंभर टक्के पूर्ण दोन म्हणजे दोनशे टक्के कोणतीही संख्या जसं पाच घेतलं तर पाच म्हणजे पाचशे टक्के झाले हे लक्षात घ्या त्यानंतर फिफ्टी टक्के म्हणजेच अर्धा वन पॉईंट टू पंचवीस टक्के म्हणजे वन पॉईंट फोर अर्ध केले आहेत बघा शंभरचे अर्धे पन्नास पन्नासचे अर्धे पंचवीस पंचवीसचे अर्धे बारा पॉईंट पन्नास आणि बारा पॉईंट पन्नासचे अर्धे सहा पॉईंट पंचवीस तर इथे लक्षात एक केलंय मग अर्धा केलाय अर्ध्याचा अर्धा केले तर पाव होत आहे म्हणजे वन पॉईंट टू मग टू चे चार केले चारचे आठ केले आठचे सोळा केले इकडे टक्केवारी अर्धी होत चालली आहे आणि इकडे छेद पुन्हा पुन्हा वाढत चालले आहेत आता हे लक्षात ठेवण्यासाठी होतं काय या दोघांचा गुणाकार जो आहे तो शंभर येतो दोन गुणिले पन्नास केलं तर शंभर येतो पंचवीस गुणिले चार केलं तर शंभर होतो बारा पॉईंट पाच गुणिले आठ केलं तर शंभर होतो शंभर होतो कारण प्रत्येक तर या पद्धतीने आपल्याला हे टक्केवारी लक्षात येणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे जेव्हा किंवा छेद पाच आहे तर त्याला वीसने आपण गुणाकार केलं तर पटकन आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं तर तो। या पद्धतीने आपण महत्वाचा नियम बघणार आहोत आणि नियम क्रमांक आहे पाचवा नियम क्रमांक पाचवा बघा सर्वात महत्वाचा आणि अतिशय महत्वपूर्ण असा नियम आहे स्पर्धा परीक्षेत कोणत्याही संख्येची तोंडी एक टक्के आणि दहा टक्के काढता येणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून या ठिकाणी एखाद्या संख्येचा एक टक्का किंवा दहा टक्के जर आपल्याला काढता आलं तर प्रत्येक संख्येची कितीही टक्के आपण तोंडी स्वरूपात काढू शकतो तर इथे बघा एक टक्का काढण्यासाठी काय करायचं ते बघून घेऊया बघा विषय काय आहे एक टक्क्याचा मग एक टक्का काढण्यासाठी आपण शंभरचा विचार करून घेऊया शंभरचा विचार केला आणि एकची ची तुलना शंभर सोबत केलं तर बघा इथे एक घेतला हा एक घेतला तर इथे दोन शून्य म्हणजे दोन अंक जास्त आहेत आणि म्हणून कोणत्याही संख्येचे आपण जेव्हा किंवा एक टक्के काढायचं आहे तर उजवीकडून बघा उजवीकडून डावीकडे जात असताना दोन अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचा कारण इथे दोन शून्य आहेत कारण एक आणि शंभरची तुलना जेव्हा आपण करतो इथे दोन शून्य कमी आहेत शंभर मध्ये शंभर सारखं व्हायला म्हणून दोन अंकानंतर आपण इथे दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे याचं एक टक्के होणार टू पॉइंट फायू झी अडीचशेचे एक टक्के टू पॉइंट फायू झिरो बघा कोणत्याही संख्येचा एक टक्के काढणं खूप सोपं आहे दोन अंकानंतर उजवीकडून दोन अंकानंतर आपण दशांश चिन्ह द्यायचं म्हणजेच एक टक्का आपल्याला मिळतो दुसरं उदाहरण बघा पाचशे पंचावन्नचा एक टक्के पाचशे पंचावन्नचे एक टक्के काढायचे आहेत मग इथं सुद्धा आपल्याला दशांशीनं जो असतो इथं असतो त्याला दोन अंक उजवीकडे सरकवाय डावीकडे सरकवायचं उजवीकडून तर याचं उत्तर होणार पाच पॉइंट फायू 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 पॉईंट फायू फाईव्ह या पद्धतीनं आपण उदाहरण सोडवू शकतो एक टक्का काढता आला तर आपल्याला दोन टक्के काढता येईल तीन टक्के काढता येईल चार टक्के सुद्धा काढता येईल पटपट काढता येईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नंतरचं उदाहरण घेऊया बघा तिसरा उदाहरण आपल्याला सरावासाठी देतोय त्या प्रश्नाचं उत्तर पटकन कॉमेंट करून सांगा पटकन कॉमेंट करून सांगा बघा चारशेचे एक टक्के काढा पटकन चारशेचे एक टक्के पटकन एक टक्के अगदी सेकंदच आपल्याला काढता यायला पाहिजे जसं विचारलं तसंच एक टक्के काढायला काढतायला पाहिजे उजवीकडे दोन शून्य सोडा आणि संख्या घ्या बरोबर चार चार हे एक टक्के होणार आहे आता बघा या ठिकाणी जे उत्तर आपल्याला आहे हे, हे पूर्णांक संख्येचे आपण एक टक्के काढलेले आहे पण कधी कधी काय होतं आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये जसं उदाहरणार्थ चाळीस दशांश चार या पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे समजा चाळीस दशांश चार दिलेला आहे आणि याचे जर आपल्याला एक टक्के विचारले असतील तर काय करायचं तर काहीच नाही करायचं जसं आता वरच्या पद्धतीने आपण दशांश चिन्ह उजवीकडून दोन स्थळे आपण डावीकडे हलवलंय त्याच पद्धतीने आपल्याला हा दशांश चिन्ह जो आहे तो काय करायचा आहे दोन स्थडे इकडे नेऊन ठेवायचा आहे म्हणजे याचं उत्तर मिळेल झिरो पॉईंट फोर झिरो फोर इतकं त्याचं उत्तर असणार आहे नक्कीच सम्राट योग्य उत्तर तू दिला आहे सीमाने सुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे अतिशय योग्य पद्धतीने आपण उत्तर दिलेलं आहे म्हणजे कोणत्याही संख्येचे एक टक्के काढायचे आहेत तर त्याचे दोन चिन्ह जो आहे दोन स्थळे डावीकडे न्या किंवा त्याला शंभरने भागाकार करा असं सुद्धा त्याला म्हटता येतं शंभरने भागाकार करून आपण त्याचे एक टक्के काढू शकतो लक्षात घ्या कोणत्याही संख्येचे एक टक्के काढण्यासाठी शंभरने काय करायचं भागाकार करायचं तर त्याच्या नंतरच आपण बघूया दहा टक्के काढण्यासाठी दहाने भागाकार करायचं कारण दहा गुणिले दहा शंभर होते म्हणून दहाने भागाकार करायचं आणि याचे दहा टक्के काढण्यासाठी दहाने भागाकार केलं तर इथे एक शून्य कॅन्सल होईल म्हणजे एक अंकानंतर दशांश शून्य म्हणजे पं दोनशे पन्नासशे दो पन्य। दहा टक्के होणार पंचवीस आणि इथे सुद्धा दहा टक्के काढण्यासाठी एक अंकानंतर दशांश शून्य घ्यायचा तर इथे आपण एक दशांश शून्य घेतलं तर आपल्याला मिळेल पंचावन्न दशांश शून्य पाच या पद्धतीने कोणत्याही संख्येचे दहा टक्के आणि एक टक्का जर आपल्याला काढता आला तर त्या संख्येचे दहा टक्केच नाही पाच टक्के सात टक्के, टक्के नऊ टक्के पटकन आपण काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला जर परीक्षेत प्रश्न आले तर या नियमांचा वापर करून आपण टक्केवारीवरचे जे सोपे सोपे प्रश्न आहेत ते सुरुवातीला आपण सोडवू शकतो इथे यावर आधारित एक उदाहरण घेऊया दोनशे पन्नास चे पाच टक्के किती असं विचारलंय पाच टक्के किती मग कसं काढायचं पटकन याचे आपण करायचे दोनशे पन्नास चे पाच टक्के विचारत आहे तर फायू अपॉन हंड्रेड या पद्धतीने आणि त्यानंतर एक शून्य इथे कॅन्सल होईल आणि पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि त्यानंतर इथे बघा आपल्याला दोन्ही सॉरी इथे गडबड झाली आपली गाई गाई गडबड झाली आहे बघा दोनशे पन्नासचे पाच टक्के म्हणजेच फायू अपॉन हंड्रेड आणि एक शून्य इथे कॅन्सल होणार त्यानंतर पंचवीस गुणिले पाच केले पंचवीस गुणिले पाच केले तर काय मिळते एकशे पंचवीस भागिले दहा म्हणजेच याचं उत्तर मिळेल बारा पॉईंट पाच बरोबर बघा गाई गाईत माझं पण चुकलं होतं बारा पॉईंट पाच हे त्याचे पाच टक्के असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्ण प्रश्न प्रकार आज बघणार नाही आहोत यामध्ये फक्त आपण जे नियम होते ते नियम समजून घेतलेले आहेत कारण व्हिडिओ खूप लांब होईल कारण दुसऱ्या भागामध्ये एकूण आपण अकरा प्रश्न प्रकार बघणार आहोत जे प्रश्न प्रकार सोप्याकडून बघा सोप्याकडून कठीणाकडे अशी मांडणी असणार आहे तर त्यासाठी आपण या यानंतरचा भाग घेऊन येणार आहोत पण तत्पूर्वी आपण हे जे काही नोट्स आज शिकवलेले आहेत हे सर्व नोट्सचा अभ्यास आपण काळजीपूर्वक करून घ्यावा आणि काळजीपूर्वक केल्यानंतर आपण हे संपूर्ण प्रश्न प्रकार पुढील भागात पाहणार आहोत त्यासाठी आपण क्लब सोबत जुळून राहा आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जर कुठलेही व्हिडिओ जर आपल्याला हवे असतील तर संस्कार चे जे व्हिडिओ आपल्याला पाहिजे ते कसे सर्च करायचे त्याची एक छोटीशी ट्रिक आपल्याला इथे सांगतोय जसं उदाहरणार्थ आपल्याला सरासरीचा व्हिडिओ पाहिजे सरासरीचा व्हिडिओ पाहिजे तर आपण काय करायचं युट्यूब ओपन करायचं युट्यूब ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी संस्कार मॅथ्स क्लब संस्कार मॅथ्स क्लब असं लिहा आणि लिहिल्यानंतर पुन्हा सरासरी लिहा बघा असं लिहिल्यानंतर तुम्हाला सर्च बटनवर क्लिक केलं की डायरेक्ट संस्कार मॅथचा जो सरासरीचे जेवढे काही व्हिडिओ असतील ज्यामध्ये ट्रिक्स असतील किंवा विविध म्हणजे उदाहरणे असतील ते सर्व उदाहरणे असलेले सरासरीचे व्हिडिओज संस्कार मॅथचे आपल्याला त्या ठिकाणी दिसतील आहे आणि अशाच पद्धतीने आपण संस्कार मॅथ्सचे जेवढे काही व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील आणि खरोखर जर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कारण होतं काय आपण बघतो आणि बघितल्यानंतर आम्हाला आपण प्रोत्साहित करत नाही आणि त्याच्यामुळेच आमच्या व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी तयार करतो त्या व्हिडिओचा आपल्याला खरोखर फायदा होतो का आणि होत असेल तर नक्कीच लाईक करा चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आपण पुढच्या भागा भेट। भागामध्ये भेटूया ज्या भागामध्ये आपण नक्कीच लव यू सर विक्की नक्कीच आपलं सर्वांचं प्रेम चॅनलवर आहेच चला पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आपलं सर्वांचं खूप खूप प्रेम चॅनलवर आहे त्याच्यामुळेच आपण आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो आपण पुढच्या भागामध्ये भेटणार आहोत तोपर्यंत आपण सर्वांना नमस्कार सर्वांना खूप खूप धन्यवाद